अतिशय स्मार्ट लुक आणि देखण्या पर्सनॅलिटीचा मराठीतला नायक म्हणून ललित प्रभाकरकडे आपण नेहमीच पाहतो. रंगभूमीवर, छोट्या पडद्यावर आणि चित्रपटांमधून त्यानं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. त्याचं पूर्ण नाव ललित प्रभाकर भदाणे जरी असलं तरी आपण त्याला ललित प्रभाकर याच नावानं ओळखतो. हम है राही प्यार के हमसे कुछ ना बोलिए, जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिए. ललित मूळचा धुळ्याचा जरी असला तरी त्याचा जन्म 1987 साली 12 सप्टेंबरला कल्याणमध्ये झाला. पालकांचा शिक्षकी पेशा असल्यामुळे याच्यावरही चांगले संस्कार झाले. बालपणापासूनच त्याला अभिनयाची आवड जरी असली तरी त्यानं आधी आपलं शिक्षण पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं. कम्प्युटर सायन्स मधून पदवी संपादित केली ती बिर्ला कॉलेजातून, पण त्याची अभिनयाची सुरुवात झाली ती 2003 सालापासून. मला स्वतःला प्रवासाची फार आवड आहे. मी असे एकट्याने भटकायला आणि वेगवेगळ्या लोकांशी ओळख करायला, त्यांच्याबरोबर मैत्री करायला, हे मला स्वतःला खूप आवडतं. लहानपणापासून त्याला असणारी अभिनयाची आवड पालकांनी पाहिली आणि त्याला प्रोत्साहनही दिलं. मिती चार कल्याण या संस्थेच्या अंतर्गत अनेक प्रायोगिक नाटकांमधून त्यानं छोट्या मोठ्या भूमिका बालपणापासूनच करायला सुरुवात केल्या होत्या. अभिनयासोबतच लहानपणापासून त्याला वाचनाची आवड तर होतीच, पण कविता करण्यामध्ये सुद्धा त्याचं मन रमू लागलं. कालांतराने त्याला प्रायोगिक नाटकामधून व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याची संधी मिळाली, ती अविनाश नारकरांच्या तक्षक याग या नाटकात. अभिनयासोबतच रंगभूमीवर तो दिग्दर्शनही करू लागला. त्यानं इटालो कॅल्विनोच्या इनव्हिजिबल सिटीज या नाटकाचं मराठी भाषांतरित करून या संहितेच्या मराठी भाषांतरित नाटकाचं दिग्दर्शन केलंय. त्याचसोबत त्यानं दिग्दर्शित केलेल्या अस्वस्थ समुद्रावर बैल मेलाय या नाटकाची नाट्यक्षेत्रात बरीच चर्चा झाली. पण रंगभूमीसोबतच त्याला आता अभिनेता म्हणून प्रकाशझोतात यायचं होतं. त्याला पहिली संधी मिळाली ती छोट्या पडद्यावर काम करण्याची. स्टार प्रवाहावरच्या 2008 साली पाहायला मिळालेल्या जीवलगा या मालिकेतून तो वल्लभ देसाईची भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळाला. नंतर आभास, कुंकू, गंध फुलांचा गेला सांगून यांसारख्या अनेक मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका त्यानं साकारल्या खऱ्या, पण संपूर्ण महाराष्ट्रात त्याला लोकप्रियता मिळाली ती जुळून येती रेशीमगाठीमधल्या आदित्य देसाईच्या भूमिकेमुळे. याच मालिकेतली त्याची प्राजक्ता माळीसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ठरली. जुळून येती रेशीमगाठीमधल्या त्याच्या आदित्यच्या भूमिकेसाठी त्याला 2014 सालचा झी मराठीचा सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कारही मिळाला. यानंतरही त्यानं अनेक मालिकांमधून काम केलं. दिल दोस्ती दुनियादारीमध्ये कबीरच्या भूमिकेत तो गेस्ट अपिअरन्स करताना दिसला, तर टॉकीज लाईट हाऊस सारख्या झी टॉकीजवरच्या एका वेगळ्याच मालिकेत नेहा महाजनसोबत तो शो होस्ट करताना दिसला. झी युवावर प्रेम हे या मालिकेत एका कथेचा तो भाग बनला. दरम्यानच्या काळात त्याला केंद्र सरकारकडून सांस्कृतिक कार्य संचालनालयाची तरुण कलावंत म्हणून शिष्यवृत्तीही मिळाली, जी भारतातल्या केवळ 30 कलाकारांना दिली जाते. एकीकडे छोट्या पडद्यावर काम करून आपण मोठ्या पडद्याकडे कसं जावं हा प्रश्न साऱ्याच कलाकारांना असतो, पण यानं मोठ्या पडद्याकडे न वळता पुन्हा रंगभूमीवर येण्याचा निर्णय घेतला आणि 2016 साली विजय किंकरे दिग्दर्शित ढोल ताशे या नाटकात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या नाटकातल्या त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुकही झालं आणि यानंतर मात्र त्याच्यासाठी मोठ्या पडद्यावरचे दरवाजे खुले झाले. त्याला पदार्पणातच झी टॉकीजचा एक मोठा सिनेमा मिळाला, ची व ची सौका. त्याच्या पदार्पणातल्या सिनेमाला सुपरहिट सिनेमाचं लेबल लागलं आणि या सिनेमातल्या त्याच्या सौरपुत्र सत्यप्रकाशच्या भूमिकेसाठी त्याला झी टॉकीज विनोदी पुरस्कार सोहळ्यातला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पाणी वाचवण्यासाठी झटणारा हा सौरपुत्र मृण्मयी गोडबोलेसोबत रोमॅन्टिक कॉमेडी साकारताना या चित्रपटात प्रेक्षकांना बराच भावला. त्यानंतर कुलदीप जाधवच्या सिनेमात नेहा महाजनसोबत त्यानं स्क्रीन शेअर केली. सिनेमा होता तुझं तू माझं मी. 2017 या एकाच वर्षामध्ये त्याला अजून एका मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. प्रकाश कुंटे दिग्दर्शित हम्पी या सिनेमात प्राजक्ता माळी आणि सोनाली कुलकर्णी समवेत हा उंच बांध्याचा नायक स्मार्ट आणि हँडसम लुकमध्ये पाहायला मिळतो. लोकांना भेटणं, त्यांच्याबरोबर मैत्री करणं, फिरणं,
ज्याचा आगापिछा काय असेल असा प्रश्न पडू नये असा एक कबीर आहे, जो प्रवासात आपल्याला कधीही भेटू शकतो. आणि एक मॅजिकल वातावरण घेऊन फिरणारी काही माणसं असतात म्हणते की ते वातावरणच बदलून टाकतात, त्यांचा एक ऑरा असतो, तसं हे कॅरेक्टर आहे. प्रायोगिक नाट्यसंस्थेपासून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवून अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करीत करीत तो आज इथवर पोहोचलेला आहे आणि यानंतर अजूनही बरीच शिखरे तो सर करीत राहील. त्याच्या लुकवर भाळणाऱ्या मुलींची संख्या काही कमी नाही, पण त्याचा मात्र प्रेम आणि लग्न या गोष्टींवर विश्वासच नाही. एवढंच काय तर तो चक्क देवालाही मानत नाही, म्हणून तो स्वतःला नास्तिक म्हणवतो. ललित प्रभाकरच्या आगामी वाटचालीसाठी अल्ट्रा मराठीकडून मनःपूर्वक शुभेच्छा. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.